नमस्कार, 11:30 बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। सद्यस्थितीत पाकिस्तानात होणाऱ्या सार्क परिषदेत सहभागी होण्यास बांगलादेश, भूतान आणि अफगाणिस्तानचा नकार। भारत आणि पाकिस्तानने आपल्यातले मतभेद संघर्षाद्वारे नाही तर चर्चेद्वारे सोडवावेत, अमेरिकेकडून भूमिका स्पष्ट। दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या पाकिस्तान संदर्भात नायजेरियासह इस्लामिक सहकार्य संघटनेमधल्या राष्ट्रांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची भारताची मागणी। देशाच्या विकासासाठी संशोधनावर भर देण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट, प्रकाश जावडेकर। कोकणाला जागतिक सर्वोत्तम पर्यटनाचं स्थान बनवू, मुख्यमंत्री। दक्षिण पूर्व आशिया भागात वायू प्रदूषणामुळे दरवर्षी 8 लाख लोक मृत्युमुखी, 75% मृत्यू भारतात, जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल। मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कुटुंबातील गाड्यांच्या संख्येवर मर्यादा हवी, मुंबई उच्च न्यायालयाचा सल्ला। आणि दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी गौतम गंभीरला संघात स्थान तर ईशांत शर्माच्या जागी फिरकीपटू जयंत यादवचा समावेश। आणि आता सविस्तर वृत्त। जम्मू काश्मीरच्या उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय आणि द्विराष्ट्रीय स्तरावर सर्व बाजूंनी पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारतानं पावलं उचलली आहेत। पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेत भारत सहभागी होणार नाही असं काल भारतानं स्पष्ट केलं। सार्क परिषदेच्या विद्यमान अध्यक्षांना भारतानं हा निर्णय कळवला आहे। येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार नाहीत। भारतापाठोपाठ बांगलादेश, भूतान आणि अफगाणिस्ताननंही या परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केला आहे। आपल्या अंतर्गत बाबींमध्ये एका देशाकडून होणाऱ्या वाढत्या हस्तक्षेपामुळे जे वातावरण निर्माण झालं आहे ते या परिषदेसाठी पोषक नसल्याचं बांगलादेशनं म्हटलं आहे, तर भूताननंही दक्षिण आशियाई प्रदेशात वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे वातावरण दूषित झाल्यानं परिषदेला हजर राहणार नसल्याचं सांगितलं आहे। सिंधू पाणी वाटप करारानंतर सर्वाधिक पसंतीचं राष्ट्र या पाकिस्तानला दिलेल्या दर्जासंदर्भातही फेरविचार करण्याचं भारतानं ठरवलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दर्जाचा फेरविचार करण्यासाठी उद्या नवी दिल्लीत बैठक आयोजित केली आहे। पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पैसा पुरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय निधीचा वापर करत असल्याचा आक्षेपही भारतानं घेतला आहे। परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी काल पाक उच्चायुक्त अब्दुल बसित यांना बोलवून उरी दहशतवादी हल्ल्यात शेजारी राष्ट्राचा हात असल्याचे पुरावेही दिले। उरी दहशतवादी हल्ल्यात सहभागी असणाऱ्या 4 दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याची ओळख पटली असून तो पाकव्याप्त काश्मीरमधील आहे। त्याचं नाव हफीज असल्याचं एस जयशंकर यांनी सांगितलं। या दहशतवाद्यांना मदत करणारे 2 वाटाडे पकडले गेले असून या दोघांचा पाकव्याप्त काश्मीरमधल्या मुझफ्फराबादशी संबंध असल्याचं आढळून आलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं। भारत आणि पाकिस्ताननं परस्परांमधले मतभेद संघर्षाद्वारे नव्हे तर चर्चेद्वारे सोडवावेत असा सल्ला अमेरिकेनं दिला आहे। व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव जोश अर्नेस्ट यांनी वार्ताहर परिषदेत भारत पाकिस्तान संबंधांबाबत अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली। पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद इथं नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेत सहभागी न होण्याच्या भारताच्या निर्णयाबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते। अमेरिकेच्या गृह मंत्रालयानं देखील भारताच्या या निर्णयाबाबत भाष्य करायला नकार दिला। या निर्णयाबाबत भारत सरकारशी संपर्क साधावा असं अमेरिकेच्या गृह मंत्रालयाचे उपप्रवक्ते मार्क टोनर यांनी वार्ताहरांना सांगितलं। मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध सौहार्दाचे असावेत असं अमेरिकेनं नेहमीच म्हटलं आहे, असं टोनर यांनी स्पष्ट केलं। सिंधू पाणी वाटप कराराचा भारताकडून फेरविचार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं जागतिक बँकेकडे धाव घेतली आहे। पाकिस्तानच्या एका शिष्टमंडळानं जागतिक बँकेच्या वॉशिंग्टन इथल्या मुख्यालयात जाऊन या मुद्द्यावर चर्चा केली। त्याचबरोबर पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय न्यायालयातही धाव घेतल्याचं वृत्त आहे। सिंधू पाणी वाटप करारामध्ये जागतिक बँकेची महत्वाची भूमिका आहे। या बँकेकडून 3 न्यायाधीशांची नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेचा अंतर्भाव असून प्रत्येक देशाला आपला एक वकील नेमता येणार आहे। दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या पाकिस्तान संदर्भात नायजेरियासह ओआयसी अर्थात इस्लामिक सहकार्य संघटनेमधल्या राष्ट्रांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी भारतानं केली आहे। नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मदू बुहारी आणि अबुजाचे अध्यक्ष येमी ओसीबाजो यांची उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी भेट घेतली,
त्यावेळी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा अन्सारी यांनी उपस्थित केला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात ओआयसीमधील सर्वांनीच बोलण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. दहशतवादाची समस्या सोडवण्यासाठी एकमेकांमध्ये विचारविनिमय करण्याची गरज असून भारत आणि नायजेरियांनी संयुक्तपणे या समस्येवरच्या उपाययोजनांसंदर्भात पावलं उचलली पाहिजे असं उपराष्ट्रपती म्हणाले. देशाचा विकास गतीनं करण्यासाठी संशोधन क्षेत्रावर केंद्र सरकार भर देत आहे असं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. ते काल लखनौ इथं एका कार्यक्रमात बोलत होते. संशोधनाला चालना देण्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्याचे आणि अभ्यासक्रमात आधुनिकता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं ते म्हणाले. जगभरात विविध प्रकारचं संशोधन सुरू असतं, मात्र भारतात संशोधन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि भारतीयांच्या नावानं पेटंटची नोंदणीही कमी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. डीटीएच वाहिन्यांचं प्रसारण सुरू करून देशातल्या प्रत्येक कोपऱ्यात शिक्षण उपलब्ध करून देण्याचा आपल्या मंत्रालयाचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितलं. दक्षिण पूर्व आशिया भागात वायू प्रदूषणामुळे दरवर्षी 8 लाख लोक मृत्यूमुखी पडत असून यापैकी 75% अधिक मृत्यू एकट्या भारतात होतात असा धक्कादायक निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेच्या काल प्रसिद्ध झालेल्या अहवालात नमूद करण्यात आला आहे. हृदयजन्य आजार आणि फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या भारतात अधिक आहे. जगभरात 10 पैकी 9 लोक प्रदूषित हवा समस्येचा सामना करतात. वायू प्रदूषणाशी निगडीत मृत्यूंपैकी 90% मृत्यू अल्प आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या राष्ट्रांमध्ये दिसून येतात. ही सार्वजनिक आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या मारिया नेईरा यांनी म्हटलं आहे. वाहतुकीची अपुरी साधनं, घरगुती इंधन, जाळण्यात येणारा कचरा, कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्प हे वायू प्रदूषणाचे मोठे स्रोत असून याविरुद्ध उपाययोजना करण्याची गरज असल्याचं अहवालात म्हटलं आहे. जगभरातल्या 3000 ठिकाणाहून गोळा केलेल्या माहितीवर हा अहवाल आधारित आहे. मुंबईतली वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक कुटुंबातल्या मोटारींची संख्या मर्यादित ठेवणं आणि अंतर्गत जलवाहतुकीला चालना देणं यासारख्या सर्वंकष धोरणांचा विचार राज्य सरकारनं करावा असं काल मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलं. मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए, राज्य नगर विकास मंत्रालय आणि वाहतूक पोलिसांनी एकत्रितपणे वाहतूक कोंडीवर धोरण आखावं असे निर्देश न्यायमूर्ती व्ही एम कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं दिले. मुंबईतील वाहन दळांच्या कमतरतेबद्दल दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मुंबई मेट्रो 2B आणि मेट्रो 4 या टप्प्याला मंजुरी देण्यात आली. डीएन नगर, बांद्रा, मानखुर्द असा मेट्रो 2च्या उर्वरित टप्प्याचा हा मार्ग आहे. दहिसर, चारको, बांद्रा, मानखुर्द या मेट्रो 2च्या टप्प्याचाच हा एक भाग आहे. तर 32 किलोमीटरचा मार्ग असलेल्या वडाळा, घाटकोपर, ठाणे, कासार, वडवली या मेट्रो 4च्या टप्प्यालाही मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवला आहे. समुद्र किनारे, गड किल्ले, जंगल, डोंगर दऱ्या अशा परिपूर्ण निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचं असलेल्या कोकणाला जगातलं सर्वोत्तम पर्यटन स्थळ बनवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कोकण पर्यटन उद्योग संघानं मुंबईत आयोजित केलेल्या कोकण पर्यटन व्हिजन परिषद 2016च्या समारोप कार्यक्रमात ते काल बोलत होते. कोकणाच्या पर्यटन विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं स्वतंत्र पर्यटन संचालनालय आणि महामंडळाच्या उभारणीसह राज्य सरकारकडून सर्व सुविधांचं जाळं तयार केलं जात आहे असं त्यांनी सांगितलं. नवीन कोकण पर्यटन विकास धोरणामुळे कोकणात पर्यटन व्यवसायात मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं ते म्हणाले. तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर पडणाऱ्या महिलांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये वाढ करण्यात आली असून ही मदत 5,000 रुपयांवरून 25,000 रुपये केल्याची माहिती राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. अपत्यांची जबाबदारी असलेल्या महिला गुन्हेगारांच्या मदतीसंदर्भात न्यायालयानं स्वतःहून दखल घेत सुनावणीसाठी घेतलेल्या याचिकेवर राज्य सरकारनं ही माहिती दिली. या याचिकेमध्ये न्यायालयानं महिला कैद्यांची मुलं आणि रस्त्यावरची भटकी मुलं या दोघांच्या स्थितीचा मुद्दा उपस्थित केला आहे. या मुलांची आकडेवारी किती आहे अशी विचारणा न्यायालयानं राज्य सरकारकडे केली आहे. कर्करोगाच्या निर्मूलनासाठी जनजागृतीची आवश्यकता असून त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत असं आवाहन अमृता फडणवीस यांनी केलं.
छत्रपती शिवाजी टर्मिनस इथे एसएस लाइफ या संस्थेच्या वतीने बालकांमधल्या कर्करोगाविषयीच्या जनजागृतीसाठी आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या। लहान मुलांमध्ये कर्करोग बरा होण्याचे प्रमाण 90% आहे, त्यामुळे योग्य औषधोपचाराद्वारे त्यावर मात करणे शक्य आहे। कर्करोगाबाबतच्या जनजागृतीसाठी शासनही प्रयत्न करत आहे असं त्या म्हणाल्या। योग्य उपचारांद्वारे कर्करोग मुक्त झालेल्या व्यक्तींचा यावेळी अमृता फडणवीस आणि चित्रपट अभिनेता वरुण धवन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कोपर्डी घटनेचा निषेध आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी धुळ्यात आज मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे। धुळ्यातल्या प्रकाश टॉकीज चौकातून हा मोर्चा निघणार आहे। या मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार आहेत। यावेळी 5 निवडक मुली मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत। कोपर्डी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि अॅट्रॉसिटी कायदा रद्द कराव्या अशा प्रमुख मागण्या आहेत। धुळ्यासह नाशिक, मालेगाव, शिरपूर, जळगाव, अहमदनगर इथून सुमारे 1700 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत। कोपर्डी घटनेचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी काल सांगलीत मराठा मूक क्रांती मोर्चा काढण्यात आला। विश्रामबाग इथल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून या मूक मोर्चाला सुरुवात झाली। राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते। मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं। कोपर्डी खटला फास्टॅग कोर्टात चालवावा आणि अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करावी या मागण्यांचा यात समावेश आहे। सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत टोलवा टोलवी न करता निर्णायक भूमिका घ्यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काल मुंबईत पत्र परिषदेत केली। इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, त्यासाठी कायद्यात बदल करावा लागला तर विरोधी पक्ष म्हणून आमचा पाठिंबा असेल असं मुंडे म्हणाले। मागण्या काय आहेत हे सरकारला माहिती आहे, म्हणून आता भूमिका सरकारने घ्यावी की इतर मागासवर्गीयाच्या आहे ह्या आरक्षणाला कसल्याही प्रकारचा धक्का न लावता ओबीसीच्या सवलती आज ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाला दिलं पाहिजे। की लाखोचे मोर्चे या ठिकाणी निघत आहेत, अतिशय संतापजनक परिस्थितीत सुद्धा मूक मोर्चे या ठिकाणी काढले जात आहेत, तर आता सरकारने वाट बघण्याचं कारण नाही तर सरकारने निर्णय घ्यायचं कारण आहे। उगा टोलवा टोलवी आणि इतर समाजाच्या आणि या समाजाच्या सुद्धा मध्ये खेळ मांडू नये आणि सरकारने निर्णय करावा। सामना वृत्तपत्रातल्या व्यंगचित्रातून मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या याची दखल घेत सरकारनं सामनावर कारवाई करावी अशी मागणीही मुंडे यांनी केली। मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण दिलं तर सर्वच समाजाला याच निकषावर आरक्षण दिलं जावं असं मत माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केलं। यासाठी राज्य सरकारनं त्वरित वटहुकूम काढावा अशी मागणी त्यांनी केली। समता अभियानाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काल मुंबईत मराठा मोर्चा आणि इतर मुद्द्यांवर प्रतिक्रिया देण्यासाठी पत्रपरिषद घेतली। कोपर्डीच्या आरोपींना शिक्षा करण्याची मागणी फक्त मराठा समाजाची नसून ती दलितांसकट सर्व जनतेची आहे। मात्र गेल्या अनेक वर्षात दलित महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या वेळी मराठा समाजाची काही संवेदनशीलता दिसली नाही हे खेदजनक आहे असं मुणगेकर म्हणाले। दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा केंद्र सरकारनं केला आहे, त्या कायद्यात बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे। या कायद्यानुसार अंमलबजावणी करण्याबाबत राजकीय इच्छाशक्ती कमी पडते असंही मुणगेकर म्हणाले। या कायद्याचा गैरवापर होतो असा आरोप करणाऱ्यांनी त्याबाबतचे पुरावे आणि आकडेवारी द्यावी अशी मागणीही मुणगेकर यांनी केली। जालना जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या नाला रुंदीकरण खोलीकरण या कामांमुळे तसंच नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसामुळे पाण्याचा भरपूर साठा झाला आहे, त्यामुळे इथले शेतकरी तसंच नागरिक समाधान व्यक्त करत आहेत। जालना शहरातील नवीन जालना भागाला पाणी पुरवठा करणारा घाणेवाडी तलाव नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे 4 वर्षानंतर भरून वाहत आहे। दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाण्यासाठी आसुसलेल्या जालनावासियांना परतीच्या पावसानं आनंद दिला आहे। आज मी तीस पाहता जालना जिल्ह्यामध्ये लघु प्रकल्पामध्ये व मध्यम प्रकल्पामध्ये पाणी साठ्याची चांगली परिस्थिती आहे। लघु प्रकल्पामध्ये जवळपास म्हणजे 58% एकूण पाणीसाठा झालेला आहे व
मध्यम प्रकल्पामध्ये एकूण 71% पाणी साठा झालेला आहे। एकंदरीत पाण्याची परिस्थिती तुलनेने या वर्षी चांगली आहे। गेल्या 3-4 वर्षांपासून जालना जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती। या दुष्काळावर मात करण्यासाठी लोकसहभागातून जलयुक्त शिवार योजनेची कामे मोठ्या प्रमाणात केली गेली। या कामांचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत। सरकारने आमच्यासाठी अशी एक सुविधा केली, पॅटर्न बंधारा आमच्या गावात आणून दिला आणि आज त्या पॅटर्न बंधाऱ्यामुळे आम्हाला एवढा फायदा झालाय की आज आमचे शेत फक्त हिरवागार चमकतात आणि तसं चमकल्यामुळे आमचं कर्जही कमी होत आहे आणि शेतकऱ्यालाही भरपूर फायदा होत आहे। जालना जिल्ह्यातील गेल्या काही वर्षातलं दुष्काळाचं दुष्टचक्र परतीच्या पावसानं आणि जलसंधारणाच्या कामाने दूर झालंय। शेतकऱ्यांना शासनाच्या कृषीविषयक धोरणांची माहिती व्हावी यासाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली इथं काल सलाम बळीराजा कृषी मेळाव्याचं तसंच प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। आमदार राहुल बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कृषी मेळाव्याचं उद्घाटन आमदार अमित जनक आणि आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं। कृषी उत्पन्न बाजार समितीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती। केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथल्या एचआर पटेल औषध विज्ञान महाविद्यालयात 5 दिवसांचं विज्ञान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे। ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ गोपाल कुंडू यांच्या हस्ते या शिबिराचं काल उद्घाटन झालं। यावेळी माजी आमदार अमरीश पटेल उपस्थित होते। डॉ कुंडू यांनी यावेळी विद्यार्थ्यांना स्लाईड शोच्या माध्यमातून कर्करोगाविषयी संशोधनाची माहिती दिली। या शिबिरात 11वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून 1 ऑक्टोबरपर्यंत हे शिबिर चालणार आहे। लता मंगेशकर या नावातच सुरांची सरगम छेडल्याचा भास होत असतो। आपल्या स्वर्गीय सुरांनी लताबाईंनी अनेक पिढ्या सुर समृद्ध केल्या, त्यातूनच अनेक पिढ्यांना रोजच्या जगण्यातल्या भावभावना कधी सजवता आल्या, कधी रिझवता आल्या, तर कधी दुःख निराशेला पळवता आल्या। तसं पाहिलं तर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या मनात सूर नांदत असतातच, याच प्रत्येकाच्या मनातल्या सुरांना मूर्त स्वरूप प्राप्त होतं ते लताबाईंच्या गोड गळ्यातून। हा गंधर्व स्वर असाच बहरत राहो, अनेकांचं आयुष्य शिंपत राहो, सुखाची बरसात करत राहो। लताबाईंना जन्मदिनाच्या सह्याद्री वाहिनीकडून अनेक अनेक शुभेच्छा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। भारत न्यूझीलंड दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेतल्या उर्वरित सामन्यांमध्ये जखमी केएल राहुल याच्याऐवजी गौतम गंभीरला संघात स्थान देण्यात आलं आहे, तर आजारी असलेल्या इशांत शर्मा याच्या जागी हरियाणाचा फिरकीपटू जयंत यादव खेळणार आहे। या बदलाची माहिती काल उशिरा जाहीर करण्यात आली। यादवची भारतीय संघात करण्यात आलेली निवड ही फक्त दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी आहे। 2017 भारतात होणाऱ्या 17 वर्षाखालील आंतरराष्ट्रीय फुटबॉल विश्वचषकाच्या अधिकृत बोधचिन्हाचं काल गोव्यामध्ये अनावरण झालं। या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फांटिनो, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे आणि स्थानिक आयोजन समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल उपस्थित होते। भारतामध्ये फुटबॉल कशाप्रकारे विकसित होत आहे हे यानिमित्तानं पाहायला मिळेल अशी अपेक्षा इन्फांटिनो यांनी व्यक्त केली। भारतामध्ये फुटबॉलचा विकास व्हायला बराच वाव आहे आणि या विश्वचषकामुळे या प्रक्रियेला खऱ्या अर्थानं चालना मिळेल असं त्यांनी सांगितलं। या बोधचिन्हाचा हा अनावरण सोहळा म्हणजे भारत आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघासाठी ऐतिहासिक क्षण आहे अशा भावना प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी व्यक्त केल्या। ही फुटबॉल स्पर्धा म्हणजे देशातली पहिली आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा ठरणार आहे। हवामान, येत्या 24 तासात विदर्भात बऱ्याच ठिकाणी, कोकणात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा।
सद्यस्थितीत पाकिस्तानात होणाऱ्या सार्क परिषदेत सहभागी होण्यास बांगलादेश भूतान आणि अफगाणिस्तानचा नकार। भारत आणि पाकिस्ताननं आपल्यातले मतभेद संघर्षाद्वारे नाही तर चर्चेद्वारे सोडवावेत, अमेरिकेकडून भूमिका स्पष्ट। दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या पाकिस्तान संदर्भात नायजेरियासह इस्लामिक सहकार्य संघटनेमधल्या राष्ट्रांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची भारताची मागणी। देशाच्या विकासासाठी संशोधनावर भर देण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट, प्रकाश जावडेकर। कोकणाला जागतिक सर्वोत्तम पर्यटनाचं स्थान म्हणून मुख्यमंत्री। दक्षिण पूर्व आशिया भागात वायू प्रदूषणामुळे दरवर्षी 8 लाख लोक मृत्युमुखी, 75% मृत्यू भारतात, जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल। मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कुटुंबातील गाड्यांच्या संख्येवर मर्यादा हवी, मुंबई उच्च न्यायालयाचा सल्ला। आणि दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी गौतम गंभीरला संघात स्थान, तर इशांत शर्माच्या जागी फिरकीपटू जयन यादवचा समावेश। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।